हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण आहोत सहकुटुंब सहपरिवार या साईटवर आणि मी साक्षी महेश गांधी म्हणजे सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतली तुम्हा सगळ्यांची लाडकी अवनी. अमरस प्लीज घ्या. चिकनमध्ये इतकं पाणी टाकलं मी, इतकं की त्याला अजिबात चव नव्हती आणि आई मला खूप ओरडली. मेजवानी बॉक्स ऑफिसतर्फे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आत्ताच आमचा लंच ब्रेक झाला आहे आणि आज फ्रायडे आहे. सो माझ्या लंच बॉक्समध्ये काय आहे हे बघूया आपण. सगळ्यात आधी छास. खूप उन्हाळा आहे, कालच पहिला पाऊस पडला आहे, पहिल्या पावसाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. पण आज खूप गरम होतं त्यामुळे छास ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि रोज आमचा टिफिन खरं तर पोंक्षे काकू म्हणून एक आहेत, स्मिता पोंक्षे, तर त्या आम्हाला देतात. पण माझी आई आली आहे आणि मी इथे एकटीच असल्यामुळे आईच्या हातचं जेवण मिळणं खूप रेअर असतं. आणि आईने आज काय पाठवलं आहे ते बघूया. वाव, नाचणीची भाकरी आणि फिश आईने पाठवले आहेत. आणि मी मुळातली चिपळूणची आहे, कोकणातली आहे, त्यामुळे फिश खाणं म्हणजे लाजवाब. क्या बात है, आई आय लव यू. फिश आहेत, वा, फिश करी पण आहे, ड्राय फिश, फिश करी, क्या बात आहे. काय पाठवलंय, भात. कोकणच्या लोकांनी भात न खाणं म्हणजे खूप मोठं पाप आहे, खूप मोठा गुन्हा आहे. आणि भात आणि मासे माझं फेवरेट फूड आहे, ऑल टाईम फेवरेट फूड आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आईने मला पाठवलंय अमरस, प्लीज घ्या. सो असा सागर संगीत डबा मला माझ्या आईने पाठवला आहे. आणि खरं तर माझं डाएट चालू आहे, मी डाएटवर आहे. मला असं वाटतं की मी थोडीशी चबी चबी झाली आहे, असं माझं डाएट चालू आहे. त्यामुळे आईने विदाऊट शुगर आमरस पाठवला आहे, जो फक्त आंब्यांचा रस आहे. आणि रत्नागिरीचे आंबे आहेत, इतका गोड आंबा आहे, त्यामुळे साखरेची गरजसुद्धा नाही आहे. सो असं आजचं माझं लंच असणार आहे. आणि मला असं झालं आहे की कधी एकदा मी जेवायला बसते, दुपारचं जेवण करायला बसते. सो बेसिकली काय होतं, शूट 12 तासांचं असतं, 15 तासांचं असतं, तर आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या आपल्या रुटीनमध्ये आपल्याला ते जमत नाही, त्यामुळे जमेल तेवढ्या पद्धतीने प्रॉपर डाएट करणं मी प्रेफर करत असते. आता सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिणं, त्याच्यानंतर थोड्या वेळाने ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, एखादं फ्रूट, हे माझ्या डाएट प्लॅन आहे हा बेसिकली माझा. मग त्यानंतर 11 दरम्यान एक फ्रूट खाणं, दुपारी जे काही जेवण असेल ते. सो असं सगळं माझं रुटीन असतं. आणि मी आत्ता चालू केलं आहे डाएट, सो मला मजा येते हे करताना. आणि मी हे सजेस्ट करेन की खूप पाणी प्या, गटागटा पाणी पिऊ नका. एक एक सीप असं दिवसाला 4-5 लिटर तरी पाणी आपल्या पोटात जाणं गरजेचं आहे. नाही, मी मोस्टली खूप जास्त बाहेरचं खात नाही, घरचा नाश्ता खाते. आणि सेटवरचा पण नाश्ता चांगला असतो, सेटवर पण मी नाश्ता करते. ऑलमोस्ट रोज असतो, आत्ता मी डाएट सुरू केलं आहे त्याच्यामुळे मी जरा कंट्रोल करते खूप, पण असतो. येस, चिड्डे नक्कीच असतो. मला बिर्याणी खायला खूप आवडते, बिर्याणी खाते, पिझ्झा खाते, आणि कालच मी बर्गर पण खाल्लं आहे. आईच्या हातचं तर मी सगळंच मिस करते, मोदक मिस करते, पुरणपोळी मिस करते. मी आईला सकाळीच म्हणाले मला मटकीची भाजी खायची इच्छा झाली आहे, सो मटकीची भाजी मिस करते. असे खूप 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 पदार्थ आहेत जे आईच्या हातचं मी मिस करते. म्हणजे मी सगळ्यात जेव्हा सुरुवातीला शिकले होते जेवण बनवायला, शिकत होते म्हणजे, तेव्हा मी चिकन बनवत होते. आणि चिकनमध्ये इतकं पाणी टाकलं मी, इतकं की त्याला अजिबात चव नव्हती आणि आई मला खूप ओरडली. पण पप्पांनी एकही तोंडातून शब्द न काढता ते चिकन खाल्लं होतं, तर मला खूप छान वाटलं होतं. मुंबईमधला आवडता पदार्थ मला नाईट ट्रेव्हन्सला भुर्जीपाव खायला खूप आवडतो. आणि जो मलाडला इन्फिनिटी मॉल आहे त्या गल्लीत रात्री भुर्जीपावची एक गाडी असते, सो मी तिथे जाऊन भुर्जीपाव खाते. मेजवानी बॉक्स ऑफिस तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लाईक करता, शेअर करता, पण सबस्क्राईब करायला विसरता, पण ते नक्की करा.